नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात संध्याकाळच्या 5 वाजता करतोय. आता 5 वाजल्या, तुम्ही म्हणता सकाळपासून काय करत होता? मग तर सांगतो, सकाळपासून आम्ही शूटिंग करत होतो. असा हा माझा गेटअप आहे दारोड्याचा. दारोड्याचं शूटिंग करतोय. तर त्याचा विषय असा आहे की मी दारू पिऊन वगैरे आलेला असतो, असा विषय. आता शेवटचा सीन आहे, त्याच्यामुळे मी ब्लॉग चालू केलाय. म्हणजे कसं, खाली आता एकदम एंडला मस्त मजा येणार आहे, तर म्हटलं की तुम्हाला दाखवावं ते कशा पद्धतीने होत आहे. आणि ओके ना. तर हा व्हिडिओ आहे ना, पांडुरंग वाघमारे कॉमेडियन या चॅनलला येणार आहे, बघायला विसरू नका. ए बाबा, ए कृष्णा, 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 अरे चल की रताळ्या. पपई वय पपई खायची नसते, गरोदरपणात पपई खायची नसती. दोन पोरं होत्यात मग. इकडं बावड्याने आणली पपई, सगळेजण खात पपई मस्त पाहिजे. कृष्णाचा सीन एक शेवटचा, तो काय पपई खाण्यात बिझी, तो काय आहे ना. मी माझा असा अवतार करून घेतला. बघा मी असं तर मित्रांनो, बघा इथं सीन असा आहे की मला ह्या टप्प्यामध्ये पूजा खाली वागायला सांगणार, कृष्ण मागणं घोडा घेऊन येणार, धडकीनं मागणं धडकवणार. तो मेन व्हिडिओ मध्ये दिसणार तुम्हाला. आता मेकिंग दाखवतो कसं होत आहे ते. तिकडे कॅमेरामॅन बसलाय. काय झालं, कृष्णाचा नियम चुकला, त्याने तिरकीच धडक दिली, मी पण तिरका गेलो. आता सरळ जायचं, तुला सांगतो. काय कळ नाही बाबा, काय म्हणलं ते. ओके, कृष्ण पाणीवत, पाणीवत, कृष्ण पाणीवत, कृष्ण पाणीवत मगाने. आता कृष्णाचा सीन चालू इकडं. आता हे येऊन मला काहीतरी विचारणार आहे. तर याला माईक लावला. आता लय भिजवलं दोघांनी मला, गार लागते बर का. पण असू द्या, शूटिंग साठी काय आता करावं लागतंय. शेवटचा डायलॉग होता किसनरावचा, कृष्णाचा आपल्या बारक्या मनानच डायलॉग. पाणी वाटायला पुढं आला, धडकवायला पुढं आला. डायलॉग म्हणे फक्त बिल किती एवढं. तुम्हाला सांगतो मित्रांनो, पाण्याचं बिल किती आलं असेल 2 महिन्याचं, 5,700 रुपये बॉम्बला. एवढं बिल, एवढी माणसं का जागरण गोंधळ होत माझ्या इथं रोज. शेजारच्याच बिल किती आलंय 372 रुपये, आमचं 5,700. कुठल्या अँगलने पाणी वापरलं, काय रातून दिवसा बाथरूम मध्ये होतो काय, बरोबर का नाही. शाळेला गेलता का? चल लवकर तिकडे इमानतळाकडे जायचं बिल घेऊन. ह्याला सांग, विराजला सांग, चुरमुर फरसाण कांदा टमाटर सगळं घे संग म्हणा. जसं जसं लवकर मित्रांनो, आता आम्ही जाणार आहे बघा इमानतळावरती. तिकडे जाऊन काय बेत करतो तुम्हाला तर माहिती. पाणीपुरी नाही नेणार ह्या बारचीन, ह्या बारचीन नेणार आहे आम्ही भेळपुरी, म्हणजे भेळ भेळ बनवणार तिकडे जाऊन आणि खाणार आहे. तर मी सामान आणायला पाठवले सागरला आणि शंभूला, तर येतच असतील. पाणी बघा माझ्या डोळ्यात पडून पडून लाल डोळे झाले. आता शंभू आणि सागर आले बघा सामान घेऊन. तर काय काय आणलं विचारू त्यांना त्यांच्या तोंडून. एक काय काय आणलंय सांगा. मेवा फरसाण मस्त पैकी बेद बनवायचे आता तिकडे जाऊन. तर चला मित्रांनो, आता आम्ही चालू विमानतळावरती. आता संध्याकाळच्या 6:15 वाजून गेले. तर काय माहिती बेत होतोय का नाही. तर चला जाऊ, रात्र झाली तर झाली. फायनली आम्ही आलोय बघा विमानतळावर पुन्हा एकदा. पण आज आहे वेगळा बेत, तर नेहमी माणसं पाणीपुरीच खातात, त्यामुळे आज आम्ही आणली भेळ. ते पण बनवून नाही आणली, इथं बनवायची आहे. इथं कांदा बिंदा चिरायचा आहे मस्त पैकी, टोमॅटो कांदा लिंबू वगैरे सगळं. तर चला आता आपण करू, सगळी गँग मंडळी आहेत पाठीमागा. हा अशा टायमाला ना मस्त पैकी बेत करायला भारी वाटतं बघा. ह्या इकडं आहे ना कृष्णा. एवढी मोठी परत आणली बघा, पाळ भाकरीचं पाळ आणि इकडं सामान. इकडं आलंय विमान बघा, विमानतळ, विमान. कृष्णा
واو كريشنا هاكري وانا هاكري बघा किती भारी वातावरण आहे इकडे काय मी कांदा कापणार नाही टमाटर ओके टमाटर कोथिंबीर मी दोन्ही कापतो इकडे सागरने कापले टमाटर पूजा कापते कोथिंबीर आणि कांदा कापते पुन्हा एकदा सागर दोघांनी तो रट्टा चालू केला ए हे अरला का बेल नका होईच तुम्ही फरसान खाय लागला आधीच कृष्ण काय फरसान नाही रे बाबा अरे काय लावले कळते मला फरसान नाही काय लावले तू हे कधी नाही ना करमलं मित्रांनो आम्ही इकडे येत असतोय असा बेत बनवत असतोय तर आज बिळेचा बेत आहे तर भारी वाटते ओके ए ए याड्या दिलंय की तुला दिलंय की दिलंय आईच्या गावात एकतर कमी या टाक रडू दे ह्याला दे रे नुसता फारसान खातो या तो काही मान कुठे तो चला लिंबू पिळ आता दिसते खतरनाक लय टाकू नको मसाला अवघड होईल दिवसभर माझा रातभर लाडू तुम्हाला हा मित्रांनो फायनल भेट तयार झाली सगळ्यांनी चालू केले खायला पण कृष्णा रुसलेला माझ्यापासून हे बघा अशी भेळ खतखत इमान बघतोय आम्ही तसं चाललंय मागणं एन्जॉय त्यांना या बे खायला या ए आपा बे खायला या नाही ऐकलं आपलं काय जाते जाऊ दे आपण खाऊ राधा बस मा मित्रांनो वेळ खाऊन संपलेली आता मस्त सूर्य झाला बा पाठीमाग गेला पार खाली पण भारी वाटतंय तर चला आता आपण जाऊ गाडीकडे पाणी नाही आणलं कृष्ण पाणी करायला लागलाय जेवढा पण आम्ही कचरा केला होता सगळा पिशवीत भरून चालवलाय बरं का काय सुद्धा ठेवलं नाही कुठंच काय दिसत नाही आम्ही चाललोय आता घरी चिंगी पिंगी पुढं पाळायला लागल्यात ए थांबा रे